रोजगार हमी मधन तो 18 लाखाचा जो म्हणजे शिष्य रोड केल्याने का नाही यांनी काय म्हणतात आमदार मंडळात झाला तू कॉन्ट्रॅक्टर आणते यांनी केल्याने काय कुलकर्णी तुम्हाला गुंजी ते रोड करायला आहे का नाही तो पंचायतीने घडलेला आहे तुम्ही काय म्हणण्याची आमदार मंडळात घडलेला आहे आमदार रस्त्याचे पैसे कसे असतात येणार तिथे पैसे काढूचे लागते आमदार पंडात आमदार पंडात कोण झाला सांगितला फक्त फॉरेन डिपार्टमेंटला सांगितले तेवढं किंवा तिथे अप्रूवला देतात एवढं आमदारच्या ह्याच्यावर म्हणजे वजनावरती बाबा यांच्या रोड अप्रूव द्या एवढंच सांगतात बाकी जरा सांगा त्यांच्याबद्दल काय असेल ते कारण ते प्लॅन मंजूर करून देतात त्यावेळा एनआरजीचा फंड 11 लाख म्हणजे 9-9 लाखाचा 2 वेळा घेतलेला आहे हे आमदार फंडातून येतोय काय पंचायत मधून येतोय फक्त आमदार काय करतोय फक्त अप्रूव्हल द्या तिथे ऑफिसला सांगतात बाबा तू त्यांनी फंड घातलेला आहे अप्रूव्हल द्या कारण त्यांच्या वजनावर मंजुरी करून आणली अप्रूव्हल देतात त्यांनी मंजूर नाही आम्ही इकडे घातलेला असतोय फंड काय कोण फंड घातल्याशिवाय आम्ही आता हे जरा थांबा हो सर वटवड्याचा 5 लाखाचा शिशी मागच्या वेळेला घातलेलो अप्रूव्ह झाला नाही अप्रूव्ह झालेला शाळांची कामं करावं पेंडिंग ठेवा ह्या वर्षी आणि पुन्हा घडले 5 लाखाचा शिशी ह्यांना काय म्हणते सगळे तुमचे आणि लोक येतात तो आमच्या गावचा शिशी एवढं करा म्हणजे मी घडलेलं हे कळत नाही ही लोक आल्यानंतर तुम्ही हे ह्या लोकांना समजलं त्यांच्या गावात शिशी रोड घडलं की नाही आभार मानाने त्या गावात 2 वेळा घडलं आभार मानून करा त्यांच्या गावात गटर बनलेला आहे शिशी घडलेले जे मला समजतंय की नाही आम्ही सांगायच्या होतं तेच ते मी घातलेलं आहे का यांना काय वाटतंय आम्ही तिथे गेलो आता यांनी विचारलं नाही पाण्याची समस्या पाणी नाही म्हणून कुणी गेला गणपती किंवा त्या कोण कुठे फोन केल्या
सर तुम्हाला काय सांगितलं मी नाही मी काय सांगितलं तुम्हाला माझ्यापर्यंत यायचं नाही वॉटर मिनाना टाकी दिलेलं आहे यांना माझ्यापर्यंत यायचं आणि मला विचारायच्या अगोदर ते रिपेरी केलेले आहे वॉटरमॅनला काय सांगितलेलं आहे काय रिपेरी झालेलं मला सांगायला पाहिजे ताबडतोब वाचात मी ह्यांना सांगणार मी कसं आहे तुम्ही आता नवरा बायको असते की नाही नवरा तुम्हाला घेताय की नाही तुम्ही बायकोकडे जर सांगून गेल्याची तशी मी बायको आहे समजलं काय नवरा ते काम करू शकते तशी मी इथे वाट मला बायको आहे मी काय सांगणार ह्यांना सांगणार हे नवरे आहेत व अध्यक्ष आणि पंचायतचा पीडीओ ह्यांनी काम ते करायला पाहिजे मी फक्त सांगणार ते काम आत्ताच्या आता मला व्हायला पाहिजे म्हणून हे माझं काम असतंय ते मी जाऊन माझ्या पैशाकडून करायचं ऐका ते मी सांगतो की तुम्हाला फक्त काय वाटायला माहित आहे तुम्ही आता मगासपासून बोलायलाय फक्त ह्याला पंचायतला नोकरीला लावायचं हा मतदाराला जे होत नाही ते पंचायतचा मेंबर काय मी ऐकात मी निवडताना काय सांगितलं ऐका हो ते मी सांगतो ऐका मी निवडणुकीला बसते वेळी काय सांगितलं जर तुम्हाला वॉटरमॅनची तो परसुला काढलेलं होतं जर काही तर झालं तुमच्या मुलाला मी पंचायतला रिक्वेस्ट करून बघून लावतो हे मी त्याला वचन दिलेलं होतं मी 10 वेळा पीडीओ वगैरे सांगून म्हणजे टेम्पररी तर घ्या टेम्पररी घेता येत नाही काय झडपी आपण झाल्याशिवाय घेता येत नाही असं आहे पंचायतला मागच्या वेळेला काय होतं असं टेम्पररी घेत होते मग टेम्पररी सुद्धा घेता येत नाही तर मी काय करणार साध्या आमदाराला आणि ह्याला खासदाराला पॉवर नाही की तिथं गव्हर्नमेंट नोकरी द्यायला तर पंचायतचा मेंबर काय देणार गव्हर्नमेंट मी त्याची फसवणूक केली तुम्हाला तुमच्यासाठी मी काय सांगितलो त्याची कुणाला त्याला सांगा मला विचारतो काय म्हणून अहो तुमच्या नवऱ्यात मी सांगितलंय मी त्याला मी सांगितलेलं समजत नाही म्हणून सांगायलोय नाही त्याला हे कसं आहे त्याला बोलायला येत नाही सांगायलो मी त्याला काय झालं तसं समस्या आहे की आमच्या विनाग्रह पुटीवर येते नाही काम खरं काय झालेलं माहित आहे त्याला सातेरी वॉटरमॅन सातेरीने काय केला गोसा आहे भटवाड्याने आमचं गाव सातेरीला दिलेलं होतं सातेरीला तिकडे जायला होत नाही म्हणून सातेरी काय केलं आपल्यातला 1500 रुपयाला पगार दिला हा सातेरीने आपला स्वतःचा पगार दिला तुम्हाला पंचायतनं पगार दिलेला नव्हता आम्हाला काय माहिती नाही एक मिनिट ऐका हो मॅडम एक मिनिट आता नोकरी मला विपाचे याला विपाचे याला विपाचे सगळ्या काय झाडामध्ये मिळत नोकरी नोकरी झाडामध्ये आहे का नोकरी बघा मॅडम त्यांना मंथली पेन्शन आहे की नाही तिला 1400 रुपये काय किंमत नाही तर द्या तर 1400 रुपये द्या मला महिन्यात तसं नाही सरकारने तर आता आम्ही त्याला सहाय्यजण पण देणार आहे त्याला पण अर्जी घाला पंचायतने त्याला स्पेशल फंड पण देणार आहे आमच्याकडून काय एक मिनिट ऐका आमच्याकडून काय पैसे मिळतो आम्हाला घ्यायला पाहून तो बोलत पण नाही आणि ऐकायला पण येते सातेरीला प्रॉब्लेम होता त्याला गाडी नाही की पगार म्हणून घ्या तर आजची ह्या ग्रामसभेचा अंतिम घटना मी आणला आहे जे सोशल मध्ये मंजुनाथ आणि टीमच्यानी कंप्लेंट्स म्हणजे रिकव्हरी आणि ऑब्जेक्शन घेतले होतं त्याच्याबद्दल मी अनुपालना वरती रेडी करून ॲडॉप समितीमध्ये ते म्हणणं करून मी सगळं क्लिअर करून घेतो थोडं काय मेजर प्रॉब्लेम चेक मेजरमेंटचं जे आम्ही तवाचे अधिकाऱ्याला बोलून घेऊन सगळं चेकमेंट करून ते ओके करून आम्ही हे जे ऑब्जेक्शन रिकवरचं अनुपालना देतो म्हणून सांगतो आणि गावची समस्याला एंड नाही आहे तुमचं घरची समस्याला कसं एंड नाही आहे की
गावची समस्या एंड नसते पण फार महत्त्वाचे थोडे विषय आज माहित झाला मला पाण्याचा विषय सर्वात मेन पाणी पाणीचं जे आहे तर मी आणि अध्यक्ष आणि तुमचे वार्ड मेंबर स्वतः येऊन बघतो बघून काय काय आमच्याकडून काय जेवतं आता बोरमध्ये पाणीच नाही म्हणून हे सांगतात पाणी नाही चढवून द्यायला आम्ही काय देव नव्हे दुसरं बोर मारतील व्यवस्था करतो दुसरा पॉइंट पण तुम्ही गावचे बघून ठेवा पॉइंट यांनी बघितले नाहीत मी देसाई साहेबांना घेऊन यांच्या गावचा पॉइंट बघितलं ते ह्यांनी जागा दिले नाही ते काय शापूरकर आहे की त्यांना रिक्वेस्ट करून जागा द्या बोर साठी म्हणून त्यांच्याकडे हे केलंय गावच्या टाकी टाकी बांधायची ह्या लोक